विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागातील जाहिरात पाहणार आहोत, ज्यामध्ये सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक ही एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. यामध्ये आपल्याला ऑफिशियल वेबसाईटसुद्धा दिलेली आहे, ज्याच्यावर तुम्ही ही जाहिरात जी आहे त्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. यामध्ये सहाय्यक शिक्षक, उपशिक्षक या पदाची 110 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक विज्ञान विषयासाठी 85 शिक्षक, पदवीधर शिक्षक भाषा विषयासाठी 9 शिक्षक, उर्दू माध्यमाची 146 पदे इथे रिक्त आहेत, हिंदी माध्यमाची 15 पदे इथे रिक्त आहेत, तर इंग्रजी माध्यमाची 20 पदे इथे रिक्त आहेत. मग यामध्ये सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक, पदवीधर शिक्षक भाषा विषय, विज्ञान विषय आणि समाजशास्त्र विषय असे 285 या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची गरज आहे. इथे यामध्ये वरील पदाकरता भराव्याच्या पदाची आरक्षण निहाय संख्या, सामाजिक व समांतर आरक्षण, शैक्षणिक अर्हता, मानधन, वेतन अर्जाचा नमुना, अर्ज करण्याची मुदत, इतर आवश्यक अटी, ज्या शर्ती आणि सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या www.pcmcindia.government.in या अधिकृत वेबसाईट आहे, याच्यामध्ये अबाउट यामध्ये नोकरीविषयक रिक्रुटमेंट या मेनूमध्ये 30/11/2022 पासून पाहायला उपलब्ध होणार आहे. आता ही पदभरती जी आहे ती एकत्रित मानधनावर म्हणजेच CHB तत्वावर आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये. सहशिक्षक आणि पदवीधर शिक्षक नेमणूक 2022-23 करिता इथे ही पदे भरली केली जाणार आहे. यामध्ये एकत्रित मानधन तत्वावर 6 महिने ह्या कालावधी, ज्यामध्ये उन्हाळी सुट्ट्या वगळून इथे जो पदभरती आहे ती केली जाणार आहे. यामध्ये बघा 8/12/2022 ते 9/12/2022 अखेर सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. तर मला असं वाटतं 8/12/2022 ते इथे पुढचा दिनांक द्यायला पाहिजे, एकच दिवस दिलेला आहे. आणि पुढे पाहूया. मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता आवश्यक पदे 204 आहेत. सहा शिक्षक यामध्ये जी अर्हता आहे, एकत्रित मानधन 20,000 रुपये मिळणार आहे. पदवीधर शिक्षकासाठीसुद्धा 20,000 रुपये मानधन लिहिलेलं आहे. त्यानंतर उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, मग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अशा जी वर्गवारी आहे त्याच्यानुसार इथे विभाजन केलेलं असून उर्दू माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता आवश्यक पदे 46 आहेत. तर अशा प्रकारे सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक यांच्या आरक्षणनिहाय पदांचा तपशीलसुद्धा आपल्याला इथे मिळत असून हिंदी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता आवश्यक पदे 15, आरक्षणनिहाय पदाचा तपशील इथे दिलेला आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांकरिता आवश्यक 20 पदे इथे भरली जाणार असून आरक्षणनिहाय पदांचा इथेसुद्धा तपशील आपल्याला दिलेला आहे. आता यामध्ये एकत्रित मानधनावर नेमलेल्या शिक्षकांची नेमणूक ही आदेशाची दिनांकपासून उन्हाळी सुट्टी वगळता 6 महिन्याच्या कालावधीसाठी आहे, जो की आपण अगोदरही सांगितलं आहे अगदी त्याच्यानुसारच. त्याच्यानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता म्हटलं तर पदविका आणि DED जे आहे, DED ची आवश्यकता आहे प्रायमरी टीचरसाठी आपण, आणि BED पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रक, त्याच्याबरोबरच अनुभव प्रमाणपत्र, तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र म्हणजे जे आपण पहिले ते आपले 12वीपर्यंत असेल, ज्या जो TC वगैरे सर्टिफिकेट आहेत, 10वीचे सनद, 10वीचा मार्क मेमो, तसंच 12वीचासुद्धा आहे. ज्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागात सदर सहाय्यक शिक्षकाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशीशिवाय यांना काढता येऊ शकतं अशा स्वरूपात आपल्याला माहितीही दिलेली आहे. तर मला इथे वाटतं की हे 9/1/2023 करायचं असेल कदाचित त्यांना एका दिवसामध्ये कसं. ठीक आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधनाव्यतिरिक्त मनपा मार्फत इतर काही गोष्टी मिळणार नाहीत. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या इथे डिटेलमध्ये त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेल्या आहेत. आपल्याला अर्जाचा नमुना पाहण्यासाठी आपण या वेबसाईटला व्हिजिट करूयात. तर इथे पहा, उमेदवाराने करावयाच्या अर्जाचा नमुना
पासपोर्ट आकाराचा फोटो, मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी माध्यम आहे तिथे. विषय आणि सणानुसार माहिती दिली. 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता एकत्रित तात्पुरत्या स्वरूपात म्हणजेच एकत्रित मानधनावर नेमणुकीबाबत इथे आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. तुमचं माध्यम इथे तुम्ही निवडायचं आहे. ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद लिहायचं. सहाय्यक शिक्षक आहे किंवा पदवीधर आहे, कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करीत आहात त्याच्यानुसार इथे निवड करा. त्याच्यानंतर पदवीधर पदासाठी अर्ज असल्यास पदवीचा विषय, मग पदवीधरसाठी आपले विषय आहेत, तिन्हीपैकी एक तुमचा जो विषय आहे तो तुम्ही भरायचा. दोन असतील तर मग तशा स्वरूपात माहिती द्यावी लागणार आहे. संपूर्ण नाव, यामध्ये आडनाव पहिले, स्वतःचं नाव, नंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव लिहायचं आहे. पत्रव्यवहाराचा पत्तासुद्धा इथे तुम्ही लिहा. मोबाईल नंबर, ईमेल आय डी ही माहिती अचूक लिहा. जन्मदिनांक, त्यानंतर लिंग, जात, प्रवर्ग या संदर्भाची माहिती. त्यानंतर ज्या डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये काय काय, तर HSC, DEd, BA, BEd, BSc यामधील पदवीचा विषय, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण आणि टक्केवारी यामध्ये जी काही माहिती आहे ती व्यवस्थित भरून घ्या. अनुभव प्रमाणपत्र असेल तर अनुभव प्रमाणपत्राचे सत्यप्रत इथे तुम्ही लावायचे. पर्सेंटाईल गुण असणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विद्यापीठाच्या शेकडा गुणांची प्रमाणपत्र जो आहे सॉरी प्रमाणित प्रत ही जोडायची आहे. आणि सर्व माहिती भरून मग शेवटी तुमचं जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासोबत तुम्ही जोडायचे. तर अशा प्रकारे आपण पिंपरी चिंचवड येथील जी जाहिरात आहे ती पाहिली, जेणेकरून ज्या विद्यार्थी मित्रांना इथे अप्लाय करायचं आहे त्यांना उपयुक्त अशी मदत होईल. तर आपल्या या संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, जेणेकरून त्या सॉल्व्ह करण्याचा आपण नक्की प्रयत्न करूयात.